नमस्कार, परम नॅनो कम्प्युटर्सतर्फे मी उदय खराडकर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आयरिस 9 किंवा आयरिस 1 गॅलिलिओ या सगळ्या डिव्हायसेसमध्ये स्वतःचा प्लॅटफॉर्म असताना सुद्धा आपल्याला जर झूम मीटिंग करायची असेल तर आपल्या टी व्हीला, आता आपण बघताय की या टी व्हीला वरती हे आयरिस 1 नावाचं इन्स्ट्रुमेंट दाखवलेलं आहे, जोडलेलं आहे. या आयरिस 9 कनेक्शन मागच्या सेशनमध्ये मी सांगितलं की एक USB केबलने लॅपटॉप, जो मी माझ्यासमोर लॅपटॉप आहे, त्या लॅपटॉपला मी जोडलेला आहे. आणि आयरिसचं दुसरा HDMI पोर्ट जो आहे तो सुद्धा मी लॅपटॉपला जोडलेला आहे. म्हणजे आयरिसचं एक कनेक्शन मी USB केबलने लॅपटॉपला जोडले आणि दुसरं TV जे HDMI केबल कनेक्शन आहे ते सुद्धा मी लॅपटॉपला जोडलेलं आहे. अशा पद्धतीने या आयरिसचा वापर माझ्या 42 इंची TV किंवा 42 इंची TV मी शैक्षणिक साहित्य दाखवण्यासाठी, किंवा असलेले लेसन्स दाखवण्यासाठी मी याचा वापर करणार आहे. मी आज जे सेशन दाखवणार आहे ते झूम मीटिंगच्या संदर्भातलं आहे की बऱ्याच लोकांचं, शिक्षकांचं म्हणणं आहे की आयरिसचा वापर करून आपल्याला आयरिसचा प्लॅटफॉर्म, आयरिसचं जे सॉफ्टवेअर आहे की न्यूरा टीच, त्याच्यावरती आपल्याला झूम कसं करता येईल, त्यावरती आपल्याला झूम करणं शक्य आहे का, तर त्या संदर्भात मी हे दाखवतोय. या संपूर्ण सेशनमध्ये मी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलंय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माझा जो TV आहे तो पूर्णपणे टचस्क्रीन झालेला आहे. हा या इन्स्ट्रुमेंटचा पहिला प्लॅटफॉर्म. ओके, माझा हा जो TV आहे हा टचस्क्रीन झालेला आहे. या टचस्क्रीनच्या माध्यमातून माझं जे झूम ॲप्लिकेशन आहे ते मी ओपन करणार आहे. या झूम ॲप्लिकेशनचा वापर करून मी मीटिंग कंडक्ट करणार आहे. आणि ही झूम चालू असताना माझं न्यूरा टीच नावाचं हे जे ॲप्लिकेशन आहे, ह्या ॲप्लिकेशनचा वापर करून मी माझी मीटिंग, माझ्या मीटिंगमध्ये मला जे विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे त्या सगळ्या गोष्टी मी या कॅनव्हासच्याद्वारे, या सॉफ्टवेअरच्याद्वारे शिकवणार आहे. हे पर्टिक्युलर कॅनव्हास आहे की याचा वापर करून मला विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांसोबत कम्युनिकेशन करायचं आहे. या कॅनव्हासचा वापर मला करता येईल, या कॅनव्हासचा वापर टीचिंग करण्यासाठी मला रेग्युलर पद्धतीने करता येईल. त्याआधी, या कॅनव्हासच्या आधी आपण आपल्या झूम मीटिंगकडे परत येऊया. मी तुम्हाला सांगितलंय तसं माझं झूम ॲप्लिकेशन मी सुरू केलेलं आहे. मीटिंगचं जे सेशन आहे ते मीटिंगचं सेशन तुमच्या समोर आहे, हे प्रत्येकाला परिचित आहे. या पद्धतीने मी माझी मीटिंग चालू केलेली आहे. या मीटिंगवरती ज्यावेळी मी क्लिक करतोय त्यावेळी मीटिंग रूममध्ये मी जाईल. मीटिंग रूममध्ये जाताना मला या बाबतीत ज्या स्टॉप यामध्ये माझा आता झूमचा प्लॅटफॉर्म मी ओपन केलेला आहे. झूमची स्क्रीन तुमच्या समोर दिसतीये. याच्यामध्ये शेअर स्क्रीन नावाचा जो ऑप्शन आहे, या शेअर स्क्रीनवरती मी ज्यावेळी क्लिक करेल त्यावेळी तुम्हाला पण माहिती आहे की यामध्ये जो पहिला स्क्रीन आहे तो मी शेअर करतोय. शेअर केल्यानंतर हा माझा स्क्रीन इथे शेअर व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यावेळी मी माझा जो प्लॅटफॉर्म आहे तो मी न्यूरा टीच हा ओपन करेल. न्यूरा टीच ओपन झाल्यानंतर ॲक्च्युली आपल्याला ज्या स्क्रीनिंग शेअर होणार आहे त्याचं पुढचं चित्र तुम्हाला मी दाखवतोय. आता न्यूरा टीचमध्ये मी आलेलो आहे. न्यूरा टीचमध्ये रेकॉर्डिंग नावाचं जे बटन आहे त्या रेकॉर्डिंग बटनावरती मी क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये जो सेशन आहे तो रेकॉर्ड व्हायला सुरुवात होईल. MP4 हाफ हे रेकॉर्डिंग सेव्ह होईल. आणि तसंच तुम्हाला आत्ता माझ्या मोबाईलवरती जे स्क्रीन दिसतंय झूमचं ते तुम्हाला दिसेल की जे मी TV आता लिहितोय, त्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतील. तुमच्या समोर स्क्रीन आहे, TV स्क्रीन पण मी मुद्दा म्हणून ऑन केलेला आहे. टेक्स्ट टू टेक्स्ट या पद्धतीचा या स्क्रीनवरती, म्हणजे टीचर्सला शिकवत असताना बोर्डवरचं लिहिलेलं तुमच्या या मोबाईलवरती तुम्ही बघताय. मोबाईलवरती जसं झूम मीटिंग होणार आहे त्या झूम मीटिंगमध्ये जे मोबाईलचा वापर तुम्ही करताय किंवा विद्यार्थी करणार आहे या मीटिंगचाच वापर त्यांना तिथे करता येईल. या पद्धतीने ज्या गोष्टी मी या प्लॅटफॉर्मवर करणार आहे की फॉर एक्झाम्पल मी माझ्या या स्क्रीनचा बोर्ड कलर बदललाय,
माझ्या झूम मीटिंगमध्ये असलेल्या मोबाईलवरच्या ज्या स्क्रीनचा सुद्धा कलर तुम्ही बघितले बदललेला दिसतोय. याच पद्धतीने तुमच्या स्क्रीनवरती वेगवेगळे मॅथ्स टूल्स किंवा या ज्या गोष्टी आहेत या सुद्धा तुम्हाला तिथे दिसत आहेत. तर थोडक्यात आपण ज्या गोष्टी कॅनव्हासवर करणार आहोत त्या सर्व कॅनव्हासवरच्या गोष्टी आपल्याला झूम मीटिंगमध्ये आयरिसचा वापर करून करता येतील. या आयरिसचा वापर करत असताना तुम्हाला पूर्ण 100% आयरिसचं जे सॉफ्टवेअर न्यूराटिच नावाचं आहे त्या न्यूराटिचचा वापर करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील. याबद्दल मी तुमच्याशी मागच्या वेळे चर्चा करून या संदर्भात येणाऱ्या प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या बाबतीत माहिती दिलेली होती की जसं ब्लॅकबोर्ड तयार केला आहे, ग्रीन बोर्ड तयार केला आहे, व्हाईट बोर्ड तयार केला आहे, हे सगळं तुम्हाला शिकवत असताना झूमचा प्लॅटफॉर्म वापरून आपण न्यूराटिच हे सॉफ्टवेअर अतिशय सहजतेने सुलभतेने चांगल्या प्रकारे वापरू शकतो हे या सेशनचं उद्दिष्ट होतं. फॉर एक्झाम्पल टीचरच्या ज्या काही फाईल्स आहेत की त्यांना काही PDF दाखवायच्या आहेत तर तुम्हाला ही फाईल तुम्हाला तुमच्या या न्यूराटिचमध्ये ओपन करता येईल. न्यूराटिचमध्ये ओपन करत असताना ती PDF असेल, व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, या सगळ्या प्रकारच्या फाईल्स या तुम्हाला ओपन करता येतील. अतिशय सुलभतेने शिक्षक त्याची माहिती देऊ शकतात, व्यवस्थितरित्या या माहितीचं विश्लेषण करू शकतात. म्हणजे थोडक्यामध्ये झूमचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने शिक्षक त्यांच्या मोबाईलवरून शिकवण्याऐवजी त्यांच्या TV किंवा प्रोजेक्टरचा वापर करून आयरिस प्रोचा वापर करून शिक्षक चांगल्या प्रकारे मुलांबरोबर संवाद साधू शकतात, चांगल्या प्रकारे टीचिंग हे करू शकतात. हे या सेशनचं उद्दिष्ट होतं की ज्याच्यामध्ये टीचर्स वेगवेगळ्या कृती करू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती जर त्यांना काही रायटिंग करायचं असेल तर ते या पद्धतीने नावं लिहिणे किंवा एक्सप्लेनेशन देणे या पद्धतीच्या क्रिया या टीचर्सला करता येतात. तर या संदर्भात, या सेशन संदर्भात, याच्या संदर्भात, अधिक माहितीच्या संदर्भात जर आपल्याला जर काही शंका असतील, काही माहिती पाहिजे असेल, काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही ती विचारू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, टीचर्सने लिहून दिलेल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना शेअरिंग करायच्या असतील तर PDFमध्ये सुद्धा, म्हणजे या झूमचाही वापर करत असताना तुम्हाला MP4 रेकॉर्डिंग पण करता येतं आणि त्याच पद्धतीने PDF जे शिक्षकांनी बोर्डवर शिकवलेलं आहे ते PDF सुद्धा त्यांना स्वतःची तयार करता येते, ती शेअर करता येते. म्हणजेच विद्यार्थ्यांना परत लिहून घेण्याचा कुठलाही त्रास या सेशनमध्ये, या दोघांचाही वापर आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये केला, आयरिस नाईन सोबत येणारं न्यूराटिक सॉफ्टवेअर आणि या सगळ्यांचा वापर आपल्याला व्यवस्थितरित्या करता येईल आणि टीचिंग हे जास्त सुलभ पद्धतीने तयार होईल. या संदर्भात आता जी रेकॉर्डिंग जी फाईल झालेली आहे ती रेकॉर्डिंग फाईलसुद्धा आपल्याला प्ले करता येते. प्ले करत असताना मी जे काय आत्ता रेकॉर्डिंग केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्क्रीनवर समोर आहेत. मित्रांनो, या सेशनबद्दल आपल्याला जर काही शंका असतील तर परत मी एक नंबर देतोय, त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. माझा परम नॅनो कम्प्युटरचा नंबर आहे 9284804451. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थोडक्यामध्ये झूम मीटिंगचा वापर करून आपल्याला न्यूराटिच हे जे अद्ययावत सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचा वापर करता येतो आणि टीचिंग हे
उत्तम प्रकारे आपल्याला करता येईल यात दुमत नाही. धन्यवाद. थँक्यू.